जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातून प्रतिबंधित बायोडिझेलचा अवैध साठा पकडल्याची एक मोठी बातमी समोर येते आहे. चोपडा तालुक्यातील हातेड गावानजीक असलेल्या एका हॉटेलच्या बाजूला पत्री शेडमध्ये प्रतिबंधित बायोडिझेलचा अवैध साठा पकडण्यात चोपडा ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. सरकारने बायोडिझेल साठवणूक व विक्रीला बंदी घातली आहे, मात्र तरीही लोक याची छुप्या पद्धतीने विक्री करताना आढळून येत आहेत. असाच प्रकार चोपडा तालुक्यातील हॉटेल द्वारकाधीशच्या बाजूला असलेल्या पत्री शेडमध्ये आढळून आला. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुंगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार ही कारवाई करण्यात आली. या जवळपास 5,000 लिटर प्रतिबंधित बायोडिझेलचा अवैध साठा आढळून आला. या ठिकाणी वाहनात डिझेल भरण्याकरिता वापरण्यात येणारी सर्व साधन सामग्री सुद्धा मिळून आली. यावेळी पुरवठा विभागाला कळवण्यात आले. त्या अनुषंगाने घटनास्थळी प्रभारी पुरवठा तपासणी अधिकारी देवेंद्र नेतकर व पुरवठा निरीक्षक शिवराज पवार यांनी पंचासमक्ष पंचनामा करून सदर मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या ठिकाणी हॉटेल मालक जाधव रामजी सिंधव हाच प्रतिबंधित बायोडिझेलची विक्री व साठवणूक करत असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आढळून आले. चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर संशयितास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, चोपडा विभागाचे DYSP कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनासह पोलीस निरीक्षक देविदास कुंगर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या छाप्यात पोलीस उपनिरीक्षक अमर वसावे, सहाय्यक फौजदार देविदास इशी, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय एदे, राजू महाजन, लीलाधर भोई, सुनील कोळी आदींसह इतर पोलीस कर्मचारी सहभागी होते. या कारवाई संदर्भात पोलीस निरीक्षक देविदास कुंगर यांनी माहिती दिली आहे, ती पाहूयात. मला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की द्वारकाधीश हॉटेलवर रात्री बायोडिझेल विक्रीसाठी आलेले आहे अशी माहिती मिळाल्याने आज रोजी अशी माहिती मिळाल्याची खात्री झाल्याने पुरवठा अधिकारी दोन पंच असे घेऊन द्वारकाधीश हॉटेल येथे जाऊन द्वारकाधीश हॉटेलच्या बाजूला असलेल्या एक साध्या शेडमध्ये आत मोठी 5,000 लिटरची टाकी, त्याला एक मोटर पाईप कनेक्शन आणि बाहेर डिझेल द्यायचं मशीन मिनी पंपासारखं असं मिळून आलं. रात्रीचे 5,000 लिटर आलं होतं ते तसंच होतं, त्याच्यामुळे कुठलीही विक्री झालेली नाही आपल्या तालुक्यात बायोडिझेलची. त्यांनी जेव्हा विक्रीसाठी रात्री आणलं आपण सगळे रेड केली आणि आरोपी सध्या अटक केलेले आहे. आपण एकूण कितीचा मुद्देमाल होता सर? एकूण मुद्देमाल 4,92,000 साडेचार हजार बायोडिझेल, छोटं पंपचं मशीन, पंपासारखं दिसणारं मोटर पाईप आणि टाक्या असे जप्त केलेले आहे. कॅमेरामॅन लोकेश माळीसह रिपोर्टर शुभम माळी, टीम आवाज, मराठी चोपडा. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.